नमस्कार मित्रांनो, रात्रीचा दीड वाजलेला आहे तर आम्ही आता झोपण्यासाठी मित्रांनो निघालेलो आहोत. पण नेमकं आज ही आमची रूम आहे तर रूमचा नंबर जो 305 नंबर आम्हाला मिळालेला आहे मित्रांनो. पण आज रूममध्ये गेल्यानंतर पूर्ण आज फुल टू एन्जॉयमेंट मित्रांनो. तर रूममध्ये जर पाहिलं तर पूर्ण VIP रूम आहे आणि पूर्ण 5-star लाईफ मित्रांनो. आज त्याच्यामध्ये जर पाहिलं तर फर्स्ट टाइम 5-star लाईफ जे जगतायत मित्रांनो. तर ग्रेट लीडर देशमुख सर नेमकं काय म्हणणार सरांबद्दल? सर, आज तुम्हाला जे आज जे आपण जगतोय आणि हे 5-star लाईफ आजच्याबद्दल नेमकं तुम्हाला काय जाणवते सर, काय सांगू शकता? मध्ये पहिल्यांदाच मी या अशा रूम मध्ये आज म्हणजे लाईफ जगत आहे. म्हणजे फर्स्ट टाइम कारण की अशी रूम मी अजून पण पाहिली नाही सर. आणि इथलं अरेंजमेंट पाहिलं तर आतापर्यंत म्हणजे कोणत्याच हॉटेल बरं असं काय वाटतं सर. 2250 आज अरेंजमेंट पाहिल्यानंतर आणि ट्रेनिंग पाहिल्यानंतर असं वाटतं का तुमचा पैसा वेस्ट गेला? वेस्ट नाही गेला. 2250 फुल टू एन्जॉयमेंट सर. शिकून पण घेत आहे समजा. शिकून पण तुम्ही घेत आहे. 2250 म्हणजे असं वाटतं त्याच्यामध्ये आपण किती मोठे समजा कमवू शकतो त्याच्या पुढे. थँक्यू सर, थँक्यू. आणि सर काय वाटतं सर, नेहमी नेहमी असं या वाटणार हे लाईफ जगा वाटते ना सर? सर मित्रांनो, हे आमची रूम आहे पूर्णपणे. आज मित्र थंडी जरी असेल तरी आम्ही फुल टू AC चिल केलेलं आहे आणि फुल टू एन्जॉयमेंट मित्रांनो. आणि आज शिवाजी दांडगे सर काय म्हणतात समजून घे. नमस्कार सर. आज तर मला असं वाटत आहे की आज 5-star हॉटेल मला असं वाटलं अकोल्यामध्ये कोणी नसेलच. पण आज हे हॉटेल तुषार, आज हॉटेल तुषारचं एका रात्रीचा भाग मी त्या मालकाला विचारलं काउंटरवर. त्या मालकनं सांगितलं बाबा एका रात्रीचं 2 जणांचं आणि एक मुलगा तिघेचं भाडं 8,000 रुपये एका व्यक्तीला एका रात्रीचे लागतात झोप्याचे. मित्रांनो, मला हे खूप म्हणजे असं प्राऊड फील होत आहे की आज मी विचार पण नव्हता केला होता की अकोल्यामध्ये हॉटेल तुषारला राहणार म्हणून 24 तास. तर आज 8,000 रुपये एका रात्रीचे, तर आज मी मित्रांनो 2 दिवसांनी इथं राहिला. तू खूप छान वाटते. चालेल सर, थँक्यू. सर सर तू सर तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? मी जर ट्रेनिंग मध्ये पहिल्यांदा आलो ते ट्रेनिंग बद्दल सर. ट्रेनिंग बद्दल झालं. हा बोला ना, बोला सांगू. बोला सर. या हॉटेल मधलं जे पहिलं आपलं जे ट्रेनिंग हे होतं, ट्रेनिंग होतं एकदम बेस्ट वाटलं. जेवण बी एक नंबर होते. मला डीजे पार्टी खूप जबरदस्त वाटली आणि थँक्यू सर. हो बोला सर. मी सर या म्हणजे स्वप्नात पण सोचू शकत नाही की असे हॉटेलमध्ये राहणार राहत होतो कधी. पण या माझ्या लाईफस्टाईल मुळे मला हे तुमचं विजन क्लिअर झालं असं वाटलं सरांना की सर्वांचं स्वप्न मित्रांनो इथं पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो, फक्त माझ्या लाईफस्टाईलची ताकद आहे मित्रांनो. आज पूर्ण चिल, पूर्ण थंडी वाजत आहे तरी सुद्धा आम्ही पूर्ण AC ऑन केलं चालेल. तर मित्रांनो, जय 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 ज